पक्षामध्ये SBCC उमरवली. टाइम आपण घेऊ नका. फिल्डिंग सेट करण्यात आलेली आहे. मिडविकेटला खेळाडू बरोबर काउफेस आणि मिडविकेटमध्ये. पंचांकडून ग्रीन सिग्नल आला. लॉंग ऑफ टेवला मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन. पहिलं षटक नरेश टोंबरे. पहिलाच बॉल अपरकटचा फटका पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन मधून डीप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. नाही थांबणार चेंडू. चालला सेकंड बाउन्स घेत सीमा पार. पहिल्याच बॉल वरती 400 स्ट्राइक रेट न खेळणं पसंत केलं शरदनं. आलाय चौकार. नरेश टोंबरे यांचं पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती करत असताना हातनोली बना मुंबरवली. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. खोदून काढला चेंडू. पायांवरती होता मिडॉनला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त सिंगल. स्ट्राइकिंग एंडवरती साहिल लोंगले आता पोहोचतात. ही आघाडीची जोरी शरद बुंदाटे आणि साहिल लोंगले. बॉलिंग मार्कवरती नरेश टोंबरे. पहिले षटक टाकत असताना शरदच्या बॅटमधून दोन बॉलमध्ये आल्या 5 धावा. आता साहिल आला स्ट्राइकिंग एंडला. बॉल तयार. नरेशचा बॉल आडवा पाटणं खेळायचा होता. वेगानं बीट करत असताना शरीराच्या साह्यानं चेंडूला ऑफ साईडला टर्न केलं. शॉर्ट पॉइंट मध्ये सिंगल मिळते. पहिलं षटक 3 चेंडूंमध्ये धावा लागल्या. धाव पुस्तकावरती 6. नरेश टोंबरे बॉलिंग करतात. वेगवान तेज सर्रार मारा करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. साकिंग एंडला शरद. सुरुवात जबरदस्त झाली. 3 बॉलमध्ये 6. मिडविकेटला प्रोटेक्शन. लॉंग ऑफ आउटफील्डमध्ये शरीरापासून दूर. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. शॉर्ट थर्ड मॅन मधून पुन्हा एकदा निघाला आहे. जणू काय ऍक्शन रिप्ले पहिल्या चेंडूचा होता. एज लागल्याच्या नंतर शॉर्ट थर्ड मॅन मधून डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शरदच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर रूम दिला होता जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटचा वापर केला. प्रॉपर एलिव्हेशन फटकायला मिळू शकला नाही परंतु एज लागली आणि भाग्यशाली राहिला शरद बुंदाटे. चौकार आलाय 4 च्या मदतीने. संघाची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवरती. दोन्ही संघाचं सहर्ष स्वागत. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये नरेश टोंबरे बॉलिंग मार्कवरती. वेगवान गोलंदाज बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 बिनगडी बाद. वेगवान बॉल शरीरावरती वेध घेतो. रनआउटची शक्यता होती. लेग बिफोर द स्टंपसाठी अपील करण्यात आली. हाईट फॅक्टर या बॉलवरती मॅटर करत असताना कदाचित त्या कारणास्तव अपीलमध्ये बिलकुल उत्साह नव्हता. फक्त गोलंदाज इंटरेस्टेड होता अपीलमध्ये. पंचांना हाईट फॅक्टर मॅटर करत असताना दर्शवलं. डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 5वा बॉल. येथून शरदच्या विरोधामध्ये नरेश टोंबरे झाला डॉट. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आतापर्यंत. शेवटचा अंतिम चेंडू. अहो जागा बनवून खेळायचा होता. टप्पा पडल्याच्या नंतर आतमध्ये बॅटम पॅड मधून निघाला. एस्टनच्या वरतून बॉल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ओव्हर कम्प्लीट झाले एक आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आतनोळी संघाचा सुपरस्टार फास्ट अँड फ्युरियस बॉलर नरेश टोंबरेने टाकलं पहिलं षटक. आणि उमरोळी संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. 10 धावा धावपुस्तकावर.
ठोंबरे यांच्या वतीनं पहिलं षटक सेकंड ओव्हरमध्ये गौरव आलेत बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2. पहिलं षटक नरेश 10 धावत संख्येचं 2 चौकार शरदच्या बॅटमधून आल्या 5 बॉल त्यानं फेस केले 5 मध्ये 10 9 त्यानं बनवल्या 1 बॉल साहिलनं फेस केला. कालच कांजूर मार्ग येथे खेळत असताना आज सकाळी 6:15 तो घरी पोहोचला आणि लगेचच 9:30 ते 10 या क्रीडांगणावरती उपस्थित झाला. अवसा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन स्पर्धेमध्ये खेळत असताना जबरदस्त कामगिरी त्याची राहिली 9 विकेट त्याने घेतल्या. तर वळत आपल्या गावासाठी काय करतो ते पाहण्यासाठी सेकंड ओव्हरमध्ये गौरव बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू आडवा बाटनं मिडविकेटला प्रोटेक्शन डीपमध्ये व आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी बॉल निघून चाला सीमा पार. प्रयत्न जबरदस्त होता खेळाडूचे परंतु फायदा झाला बॅट्समन साहिल लोंगलेचा. आला उमरोली टीमसाठी हा चौकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती हात चौकार साहिल लोंगलेच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 14 वरती सेकंड ओव्हरमध्ये गौरव शरीरापासून दूर आहे अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल पंचांना कॉल केला लक्षात रन या बॉलवरती मिळत असताना शरीरापासून दूर ठेवला ऑफसेकच्या बाहेर पंचांना घोषित केला एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. अतनोली संघाला पण बऱ्याचदा कर्जत विभागामध्ये खेळताना पाहिलेला आहे. प्रामाणिक संघ म्हणून त्यांची ओळख आहे. प्रामाणिक खेळाडूंचा भरणा असलेला त्यांचा संघ. 15 आडवा बाटनं अटॅक केला सल उडवला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला साहिल लोंगलेचा धमाका बॉल सीमा पार 22व्या षटका. धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय 6 मदतीने टीमची टोटल 21. चेहरापासून दूर एक्स्ट्रा कव्हरला फटका क्षेत्रलक्ष डीप मध्ये पहिल्या टप्प्यात अखेर फिल्डिंग करत असताना चांगला फटका होता परंतु फिल्डिंगच्या मदतीने चांगली फिल्डिंग डीप मध्ये जशी फिल्डिंग सजवली त्याचप्रमाणे बॉलिंग करत असताना बॉलर गौरव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 22-3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत पूर्ण झालाय. बोल तयार स्विच इट प्रॉपर कनेक्ट झाला थर्ड मॅनला बॉल निघाला शरद बुंदाडेचा फटका झाला सीमा पार स्विच इट चा स्वीट षटकार. थँक्यू 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 सो मच. षटकार आले 6 मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. गौरव विरोधामध्ये हा आक्रमण आडवा बाटनं ऑन साईडला फक्त सहजतेनं टर्न केला एकच रन या बॉलवरती मिळते संघाची धावसंख्या. बोलत यार फुल टॉस समोर उडवलाय लॉंग ऑफ खेळाडू तैनात आहेत प्रयत्न जबरदस्त गुड एफर्ट बॉल राहिला आतमध्ये इनफील्ड मध्ये काय जबरदस्त प्रयत्न एका हातानं अडवला चेंडूला जम घेतली प्रॉपर लॉंग ऑफला आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत आहेत. चेक केलं जाईल कदाचित ओव्हर द वेस्ट चेक केलं जाईल. हाईट साठी चॅलेंज करण्यात आलेला बॅटिंग टीम कडून बरोबर वरुणच बॅटिंग करणाऱ्या टीम कडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं ओव्हर द वेस्ट साठी अंतिम बॉलवरती चेक करावा लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग अल्पेश होते लॉंग ऑफला काय जबरदस्त हाईट होती अल्पेश कडे त्याच हाईटचा त्याने फायदा उचलला.
इट्स अन फेअर बॉल. फुल टॉस होता, लॉन्ग ऑफ ला खेळले, दोन धावा या बॉल वरती. चला एकत्रित देऊ नका अतनोळी संघ. संघाची धाव संख्या दोन ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलेली आहे 31 या धाव संख्येवरती. 31 दोन ओव्हर मध्ये 31 बिनबाद. 15.5 ची सरासरी मेंटेन केली दोन ओव्हर मध्ये. असंच जर धावत राहिले तर नक्कीच 4 ओव्हर मध्ये 62-63 या धावा बनवू शकतात. जया क्रीडांगणावरती चेस करणं भरपूर डिफिकल्ट. पहिल्या ओव्हरनं सुरुवात केली ती 10 धाव संख्येनं. त्यानंतर गौरव पहिल्या ओव्हरमध्ये 11 बनवला आणि त्यानंतर गौरवच्या विरोधामध्ये आक्रमण. दहा होत्या पहिल्या ओव्हरला. नंतर आला 21, टोटल 31 वरती. दोन ओव्हरमध्ये बिनबाद 31. स्टार्ट जबरदस्त राहिलेली आहे, ब्रिलियंट स्टार्ट. ओव्हर नंबर 3 मध्ये सुनील ठोंबरे आलेत बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक चांगला गोलंदाज पाहुवा सुनील ठोंबरे. स्ट्रॅकिंग एंडला शरद, चांगल्या लेअरमध्ये दोन्ही फलंदाज. पहिला बॉल स्विच इट व्यवस्थित कनेक्ट नाही आहे. प्रॉपर पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आड आणि कॉर्डिनेशन बिलकुल नव्हतं. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल टाकला खऱ्या अर्थानं सुनील ठोंबरेनं. हा कदाचित कमबॅक करणारा षटक ठरू शकतो निर्वी 11 आतनोळी संघासाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये आले सुनील ठोंबरे. आत्तापर्यंत 31. आडवा पाटणा खेळत सुद्धा व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. पाठीमागे बॉल चालला, स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली सिंगल वेगाने, सेकंडचा कॉल. शरद निघाले सॅकिंगला वेगाने थ्रू. तत्पूर्वी दोन धावा पूर्ण झालेल्या. रनआउटसाठी अपील झाली होती, कदाचित विकेट किपरनं बॉलच गॅदर केला नव्हता. घाई करण्याचा प्रयत्न झाला, थ्रो झाला होता बरोबर विकेट किपर एंडला. ॲक्युरेट टू ऑन टू द स्टम्स होता, परंतु शरद आणि साहिलची रनिंग बिटवीन द स्टम्स ही जबरदस्त राहिलेली आहे. दोन धावा या बॉलवरती मिळतात. दोनच्या मदतीने संघाच्या धावसंख्या ही जाऊन पोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. तिसरं षटक कमबॅक करणारा आतनोळी संघासाठी ठरवू शकतं. जर उर्वरित 2-3 चेंडूमध्ये जर मोठा फटका आला नाही तर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची, तर या ओव्हरमध्ये देखील आक्रमण करावं लागेल, कारण विकेट अजूनही गमवलेली नाही आहे. ही जमीची बाजू आहे उमरोली टीमसाठी. पाहुयात महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ही महत्त्वपूर्ण लढाई. दोन ताकदवर संघांमध्ये ताकदवर सामना. क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावणारी ही स्पर्धा, किंवा क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आत्तापर्यंत 33. सुनील तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. आडवा बाटणं खेळत असताना पहिली सिंगल वेगानं, मिड विकेटला प्रोटेक्शन. सेकंडचा कॉल, निघालेत सॅकिंगला थ्रू. कदाचित पोहोचलेत, नक्की पोहोचलेत, पंचांना दर्शवलं बॅट्समन सेफ. दोन धावा या बॉलवरती मिळतायत. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून रनआउटसाठी रेफर करण्यात आलेला. दोन धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धाव संख्या दोन जर आल्या तर 35 होतील, एक आली तर 34 होईल. पाहू आता ऍक्शन रिप्ले. टेक्निकल रूम मध्ये रेफर करण्यात आलेला आहे. बॅट्समन सेफ, दोन धावा या बॉलवरती मिळतील. दोन्ही संघांना रिव्ह्यू आपला गमवलेला आहे, त्या कारणास्तव या इनिंग मध्ये दोन्ही संघाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. दोन धावा या बॉलवरती मिळतात. संघाच्या धाव संख्या जाऊन पोहोचले 2 मदतीने 35. अंतिमचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रत्येक बॉलवरती रन येत आहे. कदाचित हे षटक कमबॅक करणारं षटक राहील, परंतु पवत अंतिम ओव्हरपर्यंत आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील की या ओव्हरपासूनच सुरुवात करेल, कारण अजून काही बॅट्समन पवीलियनमध्ये आहेत. रत्नदीप, हर्षल, त्यानंतर बंटे, अशा मोठमोठ्या खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहेत. सुनील तयार. आडवा बाटणा फटका मिड विकेटला, प्रोटेक्शन डीपमध्ये आउटफील्डमध्ये. चांगली फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल, चांगला थ्रो बॉलर सेंडला झाला. 1 रनच्या मदतीने संघाच्या धावसंख्या पुढे जात असताना 36 वरती. कमबॅक करणारं षटक दोन ओव्हरमध्ये होतं 31. 15.5 सरासरी मेंटेन झाली होती. या ओव्हरमध्ये अजूनही चौकार षटकार आलेला नाही आहे, त्या कारणास्तव हे एक किफायतीशीर षटक आत्तापर्यंत राहिलेलं. अंतिमचे 2 बॉल. हो, टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतोय. फ्लाईट दिली होती चेंडूला, चेंज ऑफ पेस, पेस व्हेरिएशनचा फंडा, लेग ब्रेकचा चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतो, डॉट बॉल. शेवटच्या बॉलचा आता खेळ बाकी राहणार आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये सुनील ठोंबरेनं आपल्या संघाला करून दिलेले जबरदस्त कमबॅक. 36 आतापर्यंत, 5 बॉलमध्ये फक्त 5 दिल्यात. अंतिम चेंडू. आडवा बाटणं खेळत होते, मिस केला बॉल, डॉट बॉलची झाली समाप्ती. सुनील ठोंबरेनं केलं निर्वी 11 आतनोळीसाठी जबरदस्त कमबॅक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 36 या धाव संख्येवरती. 36 फॉर नन.
नवीन गोलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी अभिषेक. आणखीन एक मोठी स्पर्धा कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रीडा मंडल मालवाडी आयोजित ही स्पर्धा असणार आहे. तब्बल 50,000 रुपयांचं रोख पारितोषिक देणारी ही स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. पहिलाच बॉल समोर खेळत असताना मिड ऑनमधून डीपमध्ये बॉल चालला आहे. एक रन पूर्ण सेकंडचा कॉल. दोन्ही बॅट्समन निघाले नॉन स्ट्राइकिंगला थ्रो. डायरेक्ट हिट बनली परंतु कदाचित पंच रेफर करत असताना रनआउटसाठी. बावीस फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंतची स्पर्धा 4 दिवसांचा कालावधी. प्रथम क्रमांक 51,000, दुसरा क्रमांक 25, तिसरा आणि चौथा प्रति 12,500. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येतील. बॅट्समन सेफ, 2 धावा पूर्ण होत आहेत. KPL ज्या ठिकाणी झाली तेच KPLच्या भव्य मैदानावरती जय हनुमान क्रीडा मंडळ मालवाडी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 धावा या बॉलवरती. पुन्हा एकदा बॉल तयार. लॉफ केला, फटका, प्रॉपर कनेक्ट झाला. हवेच्या लाटांवरती स्वार ऑन बॉल सीमापार. भव्य षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 2 ओव्हर नावी राहिले SBCC उमरोली संघाच्या. खास करून पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, 10 धावसंख्येचं षटक अतनोली टीमच्या नरेश टोंबऱ्याच्या नावावरती. सेकंड ओव्हरमध्ये आक्रमण गौरवच्या विरोधामध्ये, ते नावी राहिले उमरोली टीमच्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुनील टोंबरे, त्यानं केलं अतनोली टीमसाठी कमबॅक. आणि चौथ्या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 8 वसूल केल्यात. अभिषेक आणखीन एक हवाई हल्ला. लॉंग ऑनला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल, सहजतेने पकडली जेल. पहिला मोठा ब्रेक थ्रू उमरोली संघाला बसत असताना मस्ट नीडेड विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.